हे आपलं डाळिंबाचं आणि लिंबूचं झाड आहे, दोन्ही मिक्स झाड आहे. हे आपला मोठा ड्रम आहे, त्याच्यामध्ये आपण हे झाडं लावून घेतलेले आहेत. आता ह्या झाडांना फळं आलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला खाद द्यायचं आहे. आपल्या झाडाला फळांची वाढ होण्यासाठी खाद द्यायला देणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे फळांची साईज छोटी असल्यामुळं, आता पावसाळा चालू असल्यामुळं आपण खाद दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं आपण आता 2 दिवस झालं पाऊस उघडलेला आहे, त्याच्यामुळं आपण डाळिंबाच्या आणि लिंबूच्या झाडाला आपण खत देऊन घेऊया. आणि खत दिल्यामुळे फळांची साईज वाढेल, त्याच्यामुळे आपण खाद द्यायचं. खाद दिल्याच्या नंतर आपल्या फळांची साईज मोठी होईल. आपण खाद दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे फळांची साईज आपल्या छोटीच आहे. ह्याला लिंबू पण लागलेले आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला खाद देऊन घेणे गरजेचं आहे. छोटे छोटे असे लिंबू लागलेले आहेत. हे मोठी साईज ह्याची होण्यासाठी ह्याची आपण माती थोडीशी मोकळी करून घेऊया. हे आपण लाकूड घेतलेलं आहे, याच्यामध्येच पडलेलं होतं. हे आपण लाकडाने याची माती ह्याची भुरभुरीत आहे, त्याच्यामुळे थोडंसं जर हलवलं तरी किती छान माती आहे, भुरभुरीत माती आहे आपल्या झाडाची कुंडीमधले. या ड्रममध्ये आपण झाड लावून घेतलेलं आहे, त्याच्यामधली माती एकदम मस्त अशी छान आहे. आता ह्याला आपण 1 महिना झाला असून आपण ह्याला खाद देऊन घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे फळांची आपल्या वाढ झालेली नाही आहे, म्हणून आपण ह्याला खुरपून, तर आपण ह्याला ह्याची माती मोकळी करून घेतलेली आहे, खुरपून घेतलेला आहे. आता आपण ह्याला माती ह्याची वल्ली आहे, पण माती एकदम सुटसुटीत आहे, चिकट अशी नाही आहे माती. अशी माती झाडांची असल्यावर छान असत. आपण हे खाद घेतलेलं आहे, फळांसाठी चालतो आणि फुलांसाठीही चालतो, त्याच्यामुळे हे खाद आपण देऊन घेणार आहे. हे पॅकेट आणलेलं आहे आपण. हे पॅकेट आपण फोडून घेतलेलं आहे. आता आपण झाडांसाठी देण्यासाठी आपण ह्याच्यामधला खाद काढून घेऊया. जेवढा आपल्याला झाडाला यूज करायचे तेवढा खात आपण आता ह्याच्यामधला काढून घेऊया. ह्याच्यामध्ये लिंबोळी खात आहे, ह्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे खात मिक्स आहेत, त्याच्यामुळे आता आपण हे खात देण्यासाठी काढून घेऊया. खात आपण हा काढून घेतलेला आहे. आता आपण हे झाडाला आपल्या देऊन घेऊया. याच्यामध्ये हे राजगिऱ्याच्या भाजीचं झाड हे उगवलेलं आहे. आता आपण हे झाड काढून घेऊया. याच्यामध्ये बी तयार झालेले आहे, त्याच्यामुळे आता हे आपण झाड याच्यामध्ये उगवलेलं होतं, आपण बियासाठी ठेवलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये बी तयार झालेलं आहे, आपण हे झाड आता ह्याच्यामधून
काढून घेऊया. आता आपण हे झाड ह्याच्यामधून काढून घेतलेलं आहे, तर याला आपण साईडला ठेवून देऊया. आता ह्याच्या चौबाजूनी आपण हे काढून घेतलेला खात ह्याच्या चौबाजूनी आपण देऊन घेऊया. हे खात आपण काढून घेतलेला तयाच्या चौबाजूनी असं घालून घेऊया. आता हे आपण खात ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, हे आता आपण ह्या मातीमध्ये मिक्स करून देऊया. मिक्स केल्यामुळे हे झाडाला आपल्या चौबाजूनी खत आपल्या झाडाला पोचेल, नाहीतर आपण मिक्स नाही केलं तर ते खात आपला वरतीच राहील. त्याच्यामुळं आपण हे खात मातीमध्ये याच्या कुंडीच्या मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ह्याला आपण आता पाणी देऊन घेऊया. खात घालून घेतलेलं आहे तर आपण ह्याला पाणी घालून घेऊया. तर आपण हे पाणी घेतलेलं आहे तर आपण हे झाडाला घालून घेऊया. तर आपण हे पाणी झाडाला घालून घेतलेलं आहे, खत पण दिलेलं आहे. ह्याला फळं पण तयार झालेले आहेत आणि ह्या छोट्या छोट्या अशा कळ्या पण आहेत. कळ्यापासून डाळिंब पण तयार व्हायला लागले मस्त छान. पावसाळ्यामध्ये डाळिंबाच्या झाडाला मस्त छान असे फळे आलेले आहेत.